नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण मस्त, अगदी सोप्या पद्धतीने, अगदी अगदी चविष्ट असे फिश फ्रायची रेसिपी पाहणार आहोत. या फिश फ्रायचं हे महत्त्व आहे विशेष की 1.5-2 वर्षाच्या लहान मुलांना सुद्धा हे फिश आपण भरवू शकतो. हेल्दी आहेत कारण आपण तेलाचा खूप कमी वापर केलेला आहे आणि अगदी 10-15 मिनिटांमध्ये हे तयार होतात. तर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सहज कोणालाही आवडतील अशी ही रेसिपी आहे. करायला सोपी असल्यामुळे करणारा देखील खुश आणि खाणारा देखील खुश नक्कीच होतो. तर इथे मी 250 ते 300 ग्रॅम फिश घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही फिश वापरू शकता या रेसिपीसाठी. वाटण्यासाठी मी 1/2 कप कोथिंबीर आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर इथे तुम्ही 3-4 हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. वाटण आपलं छान तयार झालेलं आहे हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. आता मी स्वच्छ फिश धुवून घेतले होते आधीच, तर त्यामध्ये 1/2 चमचा आपण धणेपूड टाकलेले आहे, 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड टाकलेली आहे. आता त्याचसोबत आपण 1/2 चमचा हळद वापरणार आहोत. तर याला मॅरिनेशनची गरज नाही जास्त वेळ ठेवण्याची. मीठ आपल्याला चवीपुरतं यामध्ये वापरायचं आहे. आता त्याचसोबत हे जे आपलं वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही ते मिरची किंवा तिखट, लाल तिखट सुद्धा वापरू शकता. इथे 1/2 लिंबाचा रस मी यामध्ये वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा यामध्ये टाकू शकता आणि कोकम आगळ सुद्धा वापरू शकता. तर सगळ्या बाजूंनी आपल्याला हे जे आपण मसाले वापरलेत ते व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत फिशला. इथे फिश आपण मॅरिनेट करायला ठेवले 5-10 मिनिट तरी चालतं, नाही ठेवलं, डायरेक्ट केले तरी सुद्धा काहीच हरकत नाही. मी इथे 10 मिनिट याला झाकून ठेवणार आहे. तर 10 मिनिट झालेले आहेत. आता 10 मिनिटानंतर आपण गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे आपण तेल वापरलेलं आहे. यापेक्षा जास्त तेल नाही वापरलं तरी हरकत नाही. तेल चांगलं गरम झालं की त्यावरती आपल्याला हे फिश छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे मी नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे. तुम्ही कोणताही नॉर्मल आपला चपातीचा तवा जरी वापरला तरी देखील हे फिश चिकटत नाहीत खाली. फक्त इथे एक काळजी घ्यायची आहे आपल्याला, मध्यम ते कमी आचेवरतीच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. आणि एक बाजू फ्राय केली की आपण झाकण ठेवायचं आहे अगदी 4 ते 5 मिनिटासाठी, कारण फिश फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीत, शिजून निघतात ते 4-5 मिनिटामध्ये. आणि इथे आता मध्यम आचेवरती 4-5 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून आपल्याला हे खालची बाजू पलटून घ्यायची आहे आणि जी वरची बाजू आहे त्याला आपण छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये छान सोनेरी रंगावरती फ्राय झालेले आहेत मासे आपले. तर पहा, अगदी कमी मसाल्यामध्ये आणि अतिशय हेल्दी पद्धतीने आपण हे फिश फ्राय रेसिपी करणार आहोत. तर तुम्हाला आणखीन कुरकुरीत हवे असतील, कुरकुरीतपणा आवडत असेल फिशला, तर सेम हेच फिश फ्राय करताना तुम्ही रव्यामध्ये किंवा तांदळाच्या पिठीमध्ये बुडवून डिप करून आपण हे फिश फ्राय करून घेऊ शकतो, काहीच हरकत नाही. तर हे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनिट आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी. तर पहा, दिसायला अतिशय छान दिसत आहेत आणि अगदी कमी तेलामध्ये बनलेले असल्यामुळे अतिशय हेल्दी झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी तर नक्कीच ट्राय करून पहा आणि मोठ्यांना सुद्धा नक्कीच आवडतील अशी याची चव होते. खूप कमी मसाले वापरल्यामुळे हेल्दी होतात हे फिश. तर हे फिश आपले फ्राय करून तयार झालेले आहेत. याला तुम्ही डाळ भातासोबत, चपातीसोबत, कशाही सोबत तोंडी लावू शकता किंवा लिंबू आणि कांद्यासोबत हे सर्व्ह करू शकता. रेसिपी तुम्ही एकदा तरी, अगदी सोपी जरी वाटली तरी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला त्यातला चवीमधला फरक जाणवेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.